चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये लोकशाहीची हत्या झाली आहे अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकारी मतपत्रिकांवर खाडाखोड करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टानं दिले. तर पुढील आदेशापर्यंत महानगरपालिकेची बैठक न घेण्याचे आदेशही देण्यात आलेत. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटानं थेट पंतप्रधान मोदींवरच टीका केली आहे. हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेली हे तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना एकतर दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला, किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले.